बदलापूर अत्याचार प्रकरणी प्रकरणावर भाष्य करताना नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलेत. बदलापुरातील त्या शाळेत मुलींची ब्ल्यू फिल्म तयार करून त्यांच्या अवयवांची विक्री केली जात होती असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केलाय. ही शाळा आरएसएसशी संबंधित असल्यानं कारवाईवेळी शाळेवर मेहरबानी दाखवल्याचा आरोप आता पटोले यांनी केलाय. चार आणि पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन त्यांची फिल्म तयार करण्यात आली. एक तर माहितीच्या अधिकारामध्ये तिरोडकर नावाच्या केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीनं माहिती घेतली आणि त्यांनी त्या माहितीच्या आधारावर हायकोर्टामध्ये केस केली आणि हायकोर्टाच्या केसच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये काय काय चाललेलं आहे, त्या मुलींचे ब्लूप्रिंट तयार करायचा, त्यांचे पिक्चर तयार करायचे, त्यांच्या शरीराचे भाग विकायचं, अशा पद्धतीचा आरोप लावून या केतन तिरोडकरांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.